नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी. TV9 मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. सुरुवातीला एक अत्यंत महत्वाची दिवसभरातली मोठी बातमी आहे. ठाकरे गडाला आणखी एक मोठा धक्का बसणार आहे. एक नेता भाजपच्या वाटेवर आहे अशी माहिती कळते. सकाळी 10:30 मोठ्या नेत्याचा या आज भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार आहे. ठाकरे गटातील मोठा नेता भाजपच्या वाटेवर आहे अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत जाहीर पक्षप्रवेश सोहळा होणार आहे. सकाळी 10:30 भाजप कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा होईल. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज चाकूरकरांची सून अर्चना चाकूरकर यांचा देखील आज भाजपात प्रवेश होणार आहे. तर ठाकरे गडाला आपण बघतोय, एक मोठा आणखी एक मोठा धक्का बसणार आहे अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागलेली आहे. एक मोठा नेता आज भाजपामध्ये देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपामध्ये प्रवेश करणार आहे अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजपमध्ये आपण बघतोय, सध्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज चाकूरकरांची सून अर्चना चाकूरकर यांचा देखील आज भाजपामध्ये प्रवेश होणार आहे. त्यामुळे ठाकरे गडाला आज एक मोठा धक्का आपण बघतोय. कोण नेमका राजकीय नेता असणार आहे हे देखील सध्या पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. सकाळी 10:30 या मोठ्या नेत्याचा भाजपमध्ये पक्षप्रवेश सोहळा होणार आहे. विनायक डावरूमध्ये सहकारी आपल्यासोबत जोडले गेलेत. विनायक, काय अधिकची माहिती? सुमित, बरोबर आहे. आपण जर पाहिलं तर जी चर्चा सकाळपासून सुरू आहे, ठाकरे गटाचा एक बडा नेता जो आहे तो पक्षप्रवेश करू शकतो अशी चर्चा जी आहे ती सुरू आहे. अजूनही भाजपकडून अधिकृत जी आहे ती घोषणा करण्यात आलेली नाहीये, परंतु ज्या जी माहिती मिळते त्या माहितीनुसार एक बडा नेता जो आहे तो भाजपचा पक्षप्रवेश करू शकतो. भाजपमध्ये पक्षप्रवेश ठाकरे गटाच्या बडा नेत्याचा होऊ शकतो असा माहिती जी आहे ती सध्या मिळते. आता नावं जी आहेत ती वेगवेगळी चर्चिली जात आहेत. विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचं नाव जे आहे ते सकाळपासूनच चर्चिलं जात होतं, परंतु त्यांनी यावरती पूर्णविराम दिलेला आहे. ते म्हणतायत की मी असा कुठलाही पक्षप्रवेश करत नाहीये. परंतु आज 10:30 आपण जर पाहिलं तर पक्षप्रवेशाचा भाजपकडून मेसेज किंवा माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे. त्यामुळे वेगवेगळी नावं जी आहेत ती चर्चिली जात आहेत. वेगवेगळ्या नेत्यांची नावं समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु नेमका पक्षप्रवेश आता कोणाचा आहे हे अजूनही गुलदस्त्यात आहे. ज्या माहितीनुसार ठाकरे गटाचा बडा नेता जो आहे तो भाजपमध्ये येतोय. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं ही रणनीती आखली जाते. सध्या मी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानाच्या इथं आहे. या ठिकाणी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे जे आहेत ते सुद्धा काही वेळापूर्वीच पोहोचलेले आहेत. त्यामुळे भाजपमध्ये काहीतरी खलबत्त जी आहेत ती सध्या सुरू आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते. त्यामुळे थोड्या वेळातच स्पष्टता येईल नेमकं कोणाचा पक्षप्रवेश होणार आहे. कारण आपण जर पाहिलं तर संभाजीनगर असेल किंवा इतर रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल या किचकट असलेल्या जागा ज्या आहेत त्या अजून भाजपने जाहीर केलेल्या नाहीयेत. त्या ठिकाणी काही नवीन चेहरा कुठला घेतला जातोय का अशीही चर्चा कुठेतरी होताना पाहायला मिळते. त्यामुळे थोड्या वेळात स्पष्टता जी आहे येईल, परंतु जी सकाळपासूनच एक माहिती समोर येते ठाकरे गटाचा बडा नेता जो आहे तो भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे आता नेमकं कोण प्रवेश करतं हे थोड्या वेळात स्पष्टता होईल. बरोबर आहे. नेमकं कोण पक्षप्रवेश करणार हे पाहणं महत्वाचं असेल. या सगळ्या संदर्भात तुमच्याकडून वेळोवेळी ताजे अपडेट्स घेणार आहोत. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.